धन्यवाद अंपायरचा इशारा येतोय. विघ्न अर्थ खारीकपाडा विरुद्ध जय हनुमान फणसापूर ही मॅच मैदानावरती आता स्टार्ट होतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. सूरज भगत. पहिल्याच बॉल वरती चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस मात्र जबरदस्त कॅच पकडले फलंदाज बाद. कम ऑन डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानावरती लगेच पाठवायचा आहे. खऱ्या अर्थानं ही मॅच आपण पाहिली तर पाच ओव्हरची मॅच आहे आणि पाच ओव्हर्समध्ये पहिल्याच ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रस्थान करतोय. नाव आहे प्रशांत. यसी सर, कशा पद्धतीने या दोनही फलंदाजांकडे पाहताय? दोनही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने नावाजलेले आहेत. कदाचित तुम्ही त्यांचा खेळ पाहिला नाही पाहिला मला माहित नाही, परंतु हे जे दोन्ही फलंदाज या मैदानावरती थांबले तर जय हनुमान फणसापूर संघाला एक चांगलं टार्गेट देण्याचं काम सुद्धा त्यांच्या वतीनं पाहायला मिळेल. जी हा निशांत, ये मॅच बहुत ही कडक होगा, ये मॅच बहुत ही शानदार होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दोराय नहीं है, क्योंकि दोनों भी टीमें बहुत ही जानी मानी टीमें हैं. जी हाँ, इसमें दबा बहुत ही अच्छी गेंद और हेलीकॉप्टर बनाकर, एक मिनी हेलीकॉप्टर बनाकर उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे. उसे कारपेट के सहारे खेला था मिड ऑन की दिशा में, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग वहां पर देखने को मिली. अगर वहां से फील्ड नहीं होती तो शायद चार रन भी हो सकते थे. आहा, गेंदबाज का नाम सूरज भगत, याद रखना. नई गेंद है, फर वाली गेंद और 30 गज का दायरा यहां पे मौजूद. क्या कमाल की गेंदबाजी की है सूरज ने. पहली गेंद पर विकेट और लगातार दो गेंदों पर परफेक्ट यॉर्कर के ऊपर बाएं हाथ के बल्लेबाज प्रशांत को मजबूर किया, अपने बल्ले को नीचे रखने पर मजबूर किया है, उसका फेस खोलने का बिल्कुल मौका नहीं दिया है. क्या कमाल की यहां पर अट्रैक्टिव और कंट्रोल गेंदबाजी. आहा, ये लीजिए फिर से एक बार. वाह 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 सूरज, वाह. ओहो, मगर सूरज के मेहनत के ऊपर पानी फेर दिया है. ये नहीं कर सकते मेरे द्वाई, ये नहीं कर सकते, बिल्कुल नहीं कर सकते. मैं हमेशा कहता हूं निशान, गेंदबाजी की कला बहुत मेहनत की कला होती है. देखिए कितने फोकस थे और कितने स्टडी थे और कितने एहतराम के साथ गेंदबाजी कर रहे थे. क्या उनको लय मिली थी? अगर यहां से उनका अगर आत्मविश्वास खोया तो ये फिर मुश्किल पड़ सकता है गेंदबाज के लिए. सहमत आहे तुमच्या मताशी, कारण मॅच मध्ये बॅटिंग फार महत्वाची असते किंवा फिल्डिंग सुद्धा महत्वाची असते, परंतु इथे फिल्डिंग होत नाही आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होतोय. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, अप्पर कट मारण्याचा इथे फटका प्रयत्न केला. या बॉल वरती मात्र फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर योगेश. देखिए जितनी तारीफ मैदान के अंदर सूरज भगत की हो रही है, उतनी ही मैं यहाँ पे तारीफ करना चाहूंगा हमारे डीजे मास्टर योगेश की. फूल और कांटे 1992 में आई हुई पहली फिल्म, अजय देवगन और उसी के साथ मधु, इनकी बहुत ही बेहतरीन फिल्म का यहाँ पे गाना सुनाया हमारे डीजे मास्टर ने. जी हाँ, इसमें तब लोअर फुल टॉस गेंद बहुत ही शानदार, ये कवर ड्राइव, मगर एक रन ही मिलेगा, वो भी जैसे वैसे एक रन. क्या कमाल का ये ओवर घटा है निशान. पहले ओवर में दो बल्लेबाजों को चलता किया और सूरज ने मात्र दो ही रन खर्च किए हैं. 30 गज के दायरे में इस तरह की गेंदबाजी बहुत कम देखने को मिलती है.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट की गेल्या 2 वर्षाचा आढावा घेतला तर सूरज फक्त थोडासा आउट ऑफ फॉर्म मध्ये होता, परंतु म्हणतात ना कधी कोणाचे दिवस येतील याचा काही नेम नाही, आणि आज खऱ्या अर्थाने दिवस तो होता सूरज भगतचा. पहिल्याच ओव्हरमध्ये मँडेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि अशा वेळेला आपल्याला 15 ते 20 धावा पाहायला मिळतात, परंतु फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्यांनी बॉलिंग करत असताना प्राप्त केल्यात. तुमने कहा की कधी कोणाचे दिवस येतील याचा काही नेम नाही आहे, मगर मुझे ये कहना पड़ेगा कि उसके लिए उन्होंने मेहनत की है, उनकी गलतियां क्या है उस गलतियों को समझा है, उस गलतियों के ऊपर काम किया है और आज अपने आप को तराशते हुए उन्होंने यहां पे गेंदबाजी प्रदर्शित की है. पहले ओवर में 30 गज के दायरे में 2 बल्लेबाजों को चलता करना और उसी के साथ किफायती कंजूस गेंदबाजी, सिर्फ 2 रन खर्च किए हैं. इसी बीच दूसरे ओवर के लिए राजेश मानकर राइट आर्म ओवर द विकेट, 40+ खेळाडू आहेत आणि भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि अजून सुद्धा त्याच लेवलची किंवा 30 धार त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला असेल तर खोलो टप्प्याचा होता, फलंदाजाला बीट करण्याचं काम केलं, येणारे 5 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू वारंवार फलंदाजाला इथे पूर्णपणे ब्लॉक करून ठेवण्याचं काम केलंय. बॅटचा फ्लो किंवा बॅटचा फेस त्याला ओपन करून देत नाही आहेत आणि त्यात लगाचे 2 बॉल डॉट आल्यानंतर फलंदाज काही अंशी का होईना, परंतु नक्कीच प्रेशर मध्ये पाहायला मिळेल. राजेश मानकर मानना पड़ेगा 40 के आगे जा चुके हैं, फ्लो 40+ है जैसे आपने जिक्र किया था. ओहो राजेश, वाह वाह, मजा आ गया राजेश की गेंदबाजी देखकर. आहा, बच गए लेग बाय के रूप में 1 रन, पग बदा के रूप में, लेग बिफोर द विकेट के रूप में, जोरदार कड़ा अपील यहाँ पे राजेश और उनके सारे साथियों से दिखाई दिया. मगर राजेश की यहाँ पे तारीफ बनती है, वेरी वेल डन राजेश. देखिए आपका जज्बा, आपके जुनून के लिए सलाम है, क्योंकि 40+ होने के बाद खेलना ही बहुत बड़ी बात होती है. उसके लिए फिर से एक बार वही बात मैं दोहराऊंगा, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन और डेडिकेशन के साथ आपको प्रैक्टिस भी करनी है. येस, ट्रिपल डीचं तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहात आणि त्याच पद्धतीचं खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फॉर्म मेंटेन ठेवणं ही फार कठीण गोष्ट असते, परंतु आज 40 वर्षापासून जास्त पहिलेच 3ही बॉल त्यांनी डॉट टाकलेत, म्हणजे या स्पर्धेमधील मेडन ओव्हर ही मात्र पाहायला मिळेल का, ही प्रश्नचिन्ह आता उभं राहिले. ओहो, बॅटची एज, चेडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद, कम ऑन डीजे. जय हनुमान, फणसापूर संघ खूप चांगला संघ आहे, कारण त्या संघामध्ये तुम्हाला यंग खेळाडू पाहायला मिळतील, काही यंगस्टर सुद्धा खेळाडू आहेत, परंतु आज मात्र त्यांची बॅटिंग ज्या प्रकारे व्हायला पाहिजे होती ती होत नाही आहे. आतापर्यंत जवळपास 3 विकेट्स त्यांनी गमावल्या आहेत. आता इथून संपूर्ण जबाबदारी आहे ना ही मिडल ऑर्डरवरती आलेली आहे आणि आता ती मिडल ऑर्डरची जबाबदारी आहे ते फलंदाज कशा पद्धतीने येते सांभाळणार आहे, कारण यासिन सर आपण क्रिकेटमध्ये नेहमीच पाहतो, जर ओपनिंग प्लेअर काम करत नसेल तर ती जबाबदारी आहे ना ती मिडल ऑर्डरने घ्यायलाच पाहिजे. नो डाउट, अब यहां पे बल्लेबाजों को संभलना होगा. देखिए 5 ओवर का मैच है, मगर फिर भी यहां पे हिम्मत नहीं हारी है. ओवर पिच गेंद देखिए और उसे हाफ वॉली बनाकर उड़ाया है. वाइडिश लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर गेंद, स्टैंड में 6 रन. देखिए निशांत यहां पे यॉर्कर करने की कोशिश कर रहे थे मगर ओवर पिच दे बैठे राजेश. जी हां, फिर से एक बार बैक टू बैक लगातार ये दूसरा छक्का आता हुआ. अमोल ने अनमोल पारी यहां पे खेली है, मात्र 2 गेंदों का सामना किया है और सीधा 12 रन बनाए और मनोवैज्ञानिक दबाव को पूरी तरीके से परे कर दिया है. नक्की सर, आणि मी अगोदर म्हणाल होते की मिडल ऑर्डरने जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे आणि ती मात्र जबाबदारी त्यांनी घेतले. अमोलने मात्र अनमोल कामगिरी ते करून दाखवले आणि आपल्या संघासाठी चांगला धावा जमवण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्येवरती आपण एक नजर मारूया, आतापर्यंत 15 या आकड्यावरती धावसंख्या गेलेली आहे. अशाच पद्धतीचा खेळ मात्र करावा लागेल. अजून देखील 3 षटक बाकी आहेत, म्हणजे 18 बॉल्समध्ये जरी 30 ते 40 धावा जोडल्या तर एक सन्मानजनक स्कोर हा प्रतिस्पर्धी संघाला देऊ शकेल.
और निशांत, हालांकि दो छक्के लगने के बावजूद मैं यहां पे कहूंगा कि गेंदबाजी करने वाली टीम ही स्ट्रांग यहां पे नजर आ रही है, क्योंकि दो ओवर की समाप्ति हो चुकी है। 15 रन यानी 7.50 का ये औसत है। इसी औसत से अगर रन बनेंगे तो कितने बनेंगे, ज्यादा से ज्यादा 37 या 38 रन बनेंगे, और ये काफी नहीं होंगे। और इसी वजह से अब यहाँ पे अमोल को इस पारी को बहुत लंबा खींचना होगा, और इसी के साथ उनके साथी बल्लेबाज महेंद्र को भी उनका साथ निभाना होगा, कम से कम एक रन लेकर अपने धुआंधार बल्लेबाज को स्ट्राइक इन पर लाकर खड़ा करना होगा। नेहमीच म्हणत असतो की सेन्सिबल क्रिकेट ज्याला आपण म्हणतो तो आता खेळावा लागणार आहे। पहिलाच बॉल आता पुन्हा एकदा सूरज भगत आपल्या स्पेल मधील शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी आला। यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक ते तैनात, मात्र रनिंग कॅच सोडला, एक धाव केली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा या बॉल वरती पूर्ण केलेले आहेत। नक्कीच या ठिकाणी कौतुक केलंय खेळाडूंचं, क्षेत्ररक्षकाचं। यासिनचं बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादी कॅच सोडली ना तर त्याच्यावरती वेगवेगळे शब्द वापरले जातात, परंतु एखादी चांगले जर इथे क्षेत्ररक्षक केलं किंवा कॅच पकडला तर त्याचा रिस्पेक्ट किंवा त्याचा आदर किंवा त्यासाठी टाळ सुद्धा वाजवल्याच पाहिजे। हे खरं अर्थ डिसिप्लिन असतं होना ही चाहिए, क्योंकि क्षेत्ररक्षण करना इतना आसान नहीं है, क्योंकि जैसे बल्लेबाज के ऊपर, गेंदबाजों के ऊपर प्रेशर होता है उस तरह से। ओहो हो, धीरे धीरे मेरे भाई धीरे, देखिए आपने आपको संभलना होगा, शायद उनका पैर वहां पे फिसल गया है और इस वजह से वो गिर गए। देखिए सर सलामत तो पगड़ी 50, अगर आपको सही नहीं लगता होगा तो बाद में आए। देखिए जोर जबरदस्ती करके गेंदबाजी करना अच्छा नहीं होगा। सूरज आपने पहला ओवर बहुत ही बेहतरीन डाला था, और अगर आप चोटिल है तो उस चोट होने के बावजूद अगर गेंदबाजी करोगे तो ज्यादा चोटिल हो सकते हो। देखिए आपने आपको पहले कन्फर्म करो, म्हणूनच सेफ्टी इज फर्स्ट आपण कंपनीमध्ये सुद्धा पाहतो की तुम्ही कुठेही जा प्रथमतः सुरक्षा याला जास्त महत्व दिलं जातं। आणि मी नेहमीच सांगत असतो यसे सर की आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आपलं शरीर आहे, त्याच्यामुळे त्याला तुम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवाल तरच या जगामध्ये तुम्ही टिकू शकाल। वयात मॅचकडे पुन्हा एकदा सूरज या ठिकाणी नव्यानं सुरुवात करतोय। राईट अ मोर द विकेट, चांगला फटका खेळून काढलेला आहे एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, एकच धाव फक्त पाहायला मिळेल। चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय, आणि एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती पोहोचले, 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। हळूहळू या ठिकाणी ट्रॅक वरती येत आहेत फलंदाज, और आना ही पड़ेगा आपको, कम से कम 50 का आकड़ा तो छूना ही पड़ेगा, तब जाके एक अच्छा मैच हमें देखने को मिलेगा। मगर यहाँ पे गलती, गेंद हवा में खड़ी हो चुकी है और बहुत ही बढ़िया कैच, ये तीसरा कैच लपकने में कामयाब रहे हैं, थोड़ी सी जल्दबाजी कर गए और महेंद्र इस मरतबा मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर, सॉरी अमोल आउट हो चुके हैं, महेंद्र अभी भी मैदान पर है, मैदान पर हालांकि महेंद्र ने अब तक 7 गेंदे खेली है और 6 गेंदे खेली है और 4 रन बनाकर खेल रहे हैं, मगर अमोल ने शॉर्ट बट स्वीट पारी खेलकर मैदान से बाहर जाने के पहले ही उन्होंने एक अच्छी छोटी पारी खेलकर गए हैं, मगर उसे कंटिन्यू करना होगा। देखिए आपके पास अभी भी बहुत सारी गेंदे हैं, अगर यहाँ से आप हर ओवर में कम से कम एक बड़ा शॉट लगाते हो और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हो, सिंगल और डबल रन के ऊपर कॉन्सेंट्रेट करते हो, गैप में खेलते हो तो रन बन सकते हैं, मगर यहाँ पे बल्लेबाज बिल्कुल मानने को तैयार नहीं है। हम बड़े स्ट्रोक से ही खेलेंगे, मराठी में कहते हैं ना, खाई नर तुपाशी नर उपाशी, उस तरह से यहाँ पे उनका एटीट्यूड दिखाई दे रहा है। डीजे थैंक यू, खूप चांगल्या पद्धतीने आता ट्रॅक पकडलाय जय हनुमान फणसापूर संघानं। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल सूरज भगत, चांगला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कॅच पकडलाय आणि आता मात्र फलंदाज बाद।
थँक यू यसिन सर. उद्या आणि परवा आपल्याला 40+ लॉट सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं 40 वर्षाच्या वरील जे सर्व खेळाडू आहेत त्यांची मात्र पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवतील त्यांना. काही अजून सुद्धा खेळाडू खेळत आहेत, काहींनी क्रिकेट पूर्णपणे बंद केलंय, परंतु उद्या ते मात्र या मैदानावरती खेळताना दिसतील. सही मायनो में 40+ खेलना इतना आसान नहीं है. देखिए इसका मतलब ये नहीं है कि आज 40+ जो हो चुके हैं वो बहुत ही बढ़िया खेल रहे हैं. ऐसे बहुत सारे खिलाड़ी हैं मगर वो प्रोफेशनल खिलाड़ी हैं. ये भी मैंने लास्ट मैच के पहले भी कहा था कि अपनी पढ़ाई, अपनी जॉब और अपना घर बार, अपने बीवी बच्चे संभल कर 40+ होने के बावजूद खेलना ये बहुत बड़ी बात होती है. और कल हमें इसी तरह से रविंद्र ठाकूर हम अपने अध्यक्ष उनके जैसे खिलाड़ी खेलते हुए दिखाई देंगे. आणि मैदानावरती जे दोन तुम्ही फलंदाज पाहतात ना हे पण 40+ आहेत. आता त्यांचा खेळ जे आणि म्हणून फणसापूरसाठी कसा बहरेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. स्ट्राईक इंड वरती फलंदाज महेंद्र, स्ट्राईकिंग इंड वरती नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पहिलाच बॉल फ्लाइटेड बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला, खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला, परंतु अंतिम क्षणाला इथे एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे. एका धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती पोहोचलंय. 25-25 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 25 धावा धावफलकावरती आणि आता चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ पहिल्याच बॉल झाले. 11 बॉल्स अजून शिल्लक आहेत आणि 11 बॉल्समध्ये कमीत कमी 20-25 धावा जर घेतल्या तर एक चांगलं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला जय हनुमान फणसापूर संघ देऊ शकेल. पुन्हा एकदा फ्लॅटेड बॉल टप्पा पडल्यानंतर स्लाइटली टर्न होतोय परंतु अंपायरच्या निदर्शनास 6-2 वाईड आहे, वाईडलाईनच्या बाहेर. एक धाव मात्र अतिरिक्त मिळणार आहे आणि धावफळ 26 धावा धावफलकावरती आहे. 26 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा चौथं षटक सुरू आहे आणि इथून आता दोन्ही 40+ खेळाडू आहेत, त्यांच्याकडून पाहूया कसा खेळ होणार. यंगस्टरनी चांगला खेळ करून दाखवलाय, आता 40+ वरती जबाबदारी. ओहो पुन्हा एकदा टप्पा पडला तर आतल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला, 1-52 डीप मिड विकेट आणि स्पेलिकच्या मध्ये हा चेंडू गेला. बघा मैदानावरती काय चाललंय नक्की कळत नाहीये, नक्की क्रिकेटचा खेळ आहे की फुटबॉलचा खेळ आहे, कारण इथे एक धाव त्यांनी अशीच बहाल केले आणि एका धावाच्या सहाय्यानं 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 28 धावा धावफलक्यावरती आलेले आहेत आणि अजून देखील या षटकामधील 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. यासिन सर पहिलेच 2 बॉल झालेत आतापर्यंत, मी म्हणेन चांगला षटक. जी हाँ, क्योंकि गेंदबाजी करने वाली टीम ने सही मायनों में बहुत ही डिसिप्लिन के साथ यहाँ पे गेंदबाजी की है और अब यहाँ पे थोड़ा सा डिस्ट्रैक्ट होते हुए दिखाई दे रहे हैं. बल्लेबाज से दूर रखने की कोशिश की और ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा भटक गए और उसका नतीजा ये हुआ, उनका खामियाजा भुगतना पड़ा. अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंदी फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर किया है. डी पॉइंट में फील्डर तेजी के साथ दौड़े तो जरूर है और दूसरा रन यहाँ पे फिर से एक बार चुरा लिया है. अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर गैदरिंग सही नहीं था, वहां पे विकेट कीपर फिसल गए और उसका फायदा मिला. और सिर्फ फायदा नहीं, 2 रनों का यहाँ पे जीवन दान भी मिला है. अब ये जीवन दान का कितना नुकसान उठाना पड़ेगा ये तो आने वाला समय बताएगा, मगर बल्लेबाजों के लिए एक मौका जरूर है. 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, इसमें दवा ये लीजिए जीवन दान दिया. ओव्हरचा काही मार्गस्थ आहे, 2 बॉल्स अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलर. ओहो टप्पा पडल्यानंतर अजूनच वाईडलाईनच्या बाहेर जातोय. अंपायरचा वाईट बॉलचा इशाराला एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 38 या आकड्यावरती पोहोचली. 38 रन्स चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी आगेकूच केलेली आहे. अगदी एक एक धाव का होईना किंवा मध्येच एखादा चौका षटकाराने धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चांगला फटका घेऊन काढलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, 1-52 सीमा रेषेच्या बाहेर. NSC ब्रँडेड चौकार.
धन्यवाद डीजे। देखिए महेंद्र ने यहां पे फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेला है, इसके पहले एक छक्का और अभी अभी चौका, दो ही गेंदों में 10 रन जुटा लिए है। एक रन आउट का जो जीवन दान मिला था उस जीवन दान को भुनाते हुए, और अपनी टीम को यहां पे सख्त जरूरत है, उसको समझा है महेंद्र ऑन द फायर। ये लीजिए ऊंचाई भी ज्यादा और लंबाई भी ज्यादा, कितनी चाहिए उतने 6 रन। येस मैदानावरती लगेच स्वयंसेवक आपण पाणी न्यायचं आहे। दहा फलकावरती धाव संख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा आलेल्या आहेत, 48 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। मध्यंतरी असं वाटत होतं यासी सर जेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धावा घेतल्या तेव्हा मला वाटत होतं की साधारणतः 30 किंवा 35 या धावसंख्येपर्यंत स्कोर जाईल, परंतु आता 40+ खेळाडून तरुणाईला लाजवेल अशी खेळी मात्र मैदानावरती केलेली आहे। बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की आता कुठेतरी फणसापूर संघ बॅकफूटवरती जातोय की काय, पिछाडीवरती जातोय की काय, परंतु ऐन टाईमाला या ठिकाणी जेव्हा गरज होती ना तेव्हा मात्र चांगली फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला इथे चांगला बॅलन्स करण्याचं काम या दोनही 40+ खेळाडूंनी केलंय। निशान पहिले 3 ओव्हर मे 24 रन थे और चौथे ओव्हर मे आए है 24, यानी कुल मिला के 48 रन। और ये 24 रन जो आए है वो अंतिम 3 गेंदों में कितने रन आए हैं, 17 रन आए हैं, उसमें 2 छक्के और 1 चौका और 1 वाइड गेंद है जीवन दान के बाद। तो एक जीवन दान क्या कर सकता है, मैच की तकदीर बदल सकता है आणि मैच मधून किंवा या स्पर्धेमधून बाहेर सुद्धा काढू शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला कॅच फार महत्वाचं आहे, टेक कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टूर्नामेंट असं म्हटलं जातं, आणि त्या प्रकारचं चित्र आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। कॅच सोडली आणि तदनंतर मात्र इथे एक रौद्र रूप मात्र या फलंदाजानं धारण केलंय। संघाशी धावसंख्या दफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 आता अंतिम ओव्हर घेऊन आला आहे, नाव आहे हॅरी। अर्थात उद्या सुद्धा आपल्याला एक हॅरी अंपायर पाहायला मिळणार आहे जो आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलाय, एक डान्सिंग अंपायर मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उद्या येणार आहे। चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांसाठी सुद्धा एक खुश खबर आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये नामवंत पंच हॅरी अंपायर हा उद्या तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे। आणि उद्या तुम्हाला याच मैदानावरती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील, गुजरात, वेस्ट बंगाल अशा विविध राज्यांमधून चांगले चांगले खेळाडू या खानावच्या मैदानावरती पाहायला मिळतील। निशान देखिए रात का समय है, जी हाँ, इसमें तब अंपायर जी का वाइड का इशारा तकरीबन 2 बज चुके हैं और उसके बावजूद कितनी जबरदस्त गर्मी हो रही है उस गर्मी को हम यहाँ पे महसूस कर रहे हैं। और मैदान के बाहर अगर हमें इतनी गर्मी हो रही है तो मैदान के अंदर खिलाड़ियों की भी हालत कितनी ख़राब होगी ये हम समझ सकते हैं। और इसीलिए पानी की जब भी मांग होगी तो मेरी भी गुजारिश होगी, रिक्वेस्ट होगी कि आप पानी मुहैया करवाइए। जी हाँ, यहाँ पे थोड़ा सा कुछ अंपायर से इशारा तो देखने को मिला है, शायद इशारा दिया है। जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है, मगर बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान फंसापुर अब अच्छे मोड में है, अच्छे रिदम में है, क्योंकि जो रनों की संख्या बोर्ड पर होनी चाहिए, एक अच्छा टारगेट, एक फाइटिंग स्कोर जो नजर आना चाहिए, उस स्कोर की तरफ धीरे धीरे बढ़ते हुए दिखाई दे रहे हैं। आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने मजल मारत आहेत, कारण 51 आकड्यावरती नक्की जय हनुमान फणसापूर संघाने थोडासा टायांचा गजर केला पाहिजे, 50+ जास्त धावा धावफलकावरती आले आहेत। फुल टॉस, लो फुल टॉस, बॉल चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय। क्रिकेटमध्ये फील्ड पोझिशन सुद्धा फार महत्वाची असतात की तुम्ही कुठे क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने तैनात करतात, अकॉर्डिंग टू कंडिशन किंवा सिच्युएशन तुम्हाला फील्ड पोझिशन सुद्धा वारंवार चेंज कराव्या लागतात। और जहां पे जिस तरह से फील्डिंग आप सजाओगे उस तरह से गेंदबाजी भी करनी होगी, ये भी उतना ही अहम। 2 गेंदें हो चुकी है, अभी भी 4 गेंदें आना बाकी और रनों की संख्या हो चुकी है 52 रन, यानी 60 का आंकड़ा अगर छूते हैं तो स्ट्रॉन्ग जोन में चले जाएंगे। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, 3 रन लेना चाहते थे मगर ये रन मुकम्मल हो नहीं सकता था, ऐसा मैं कहने वाला था, मगर ये फ्लो 40+ के खिलाड़ी है, ओल्ड इज गोल्ड, और ये रन हो सकता है ये उन्होंने बताया। क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट,
हालांकि थोड़ा सा फंबल हुए थे, रन ले या नहीं ले इसके बारे में थोड़ा सा सोच रहे थे, मगर तकदीर भी एक चीज होती है आणि ती आता मात्र फलंदाजाला मिळाली. पुन्हा एकदा हॅरी या ठिकाणी गोलंदाजी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करतोय. चांगला फटका, पण तो काय फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल टेक्निकल स्ट्रोक ओव्हर द रोप, एनएससी ब्रँडेड षटकार. जी योगेश छक्का आया है. थँक्यू. यासी सर कुठे त्या पहिल्या ओव्हर मध्ये दोन धावा आणि कुठे आता 59 धावा. और ये 59 रन बने हैं महेंद्र के बल्लेबाजी के फलस्वरूप, और आखिरकार यहां पे महेंद्र बैक टू द पवेलियन. धन्यवाद, आप सुन रहे हैं रेडियो. हमारे डीजे मास्टर योगेश ने क्या खूबसूरत राम लखन फिल्म का यहाँ पे गाना सुनाया जो कि 1990 में आया था. और देखिए दोस्तों, मैं यहाँ पे बताना चाहूंगा कि रनों की संख्या हो चुकी है 59 रन, मगर महेंद्र आउट हुआ है. मगर उसके बावजूद महेंद्र आउट होने का वहां पे बिल्कुल अफसोस नहीं होगा, क्योंकि महेंद्र ने अपना काम बखूबी अंजाम दिया है. एक जीवन दान मिला था रनआउट के रूप में, उस जीवन दान का पूरा फायदा उठाते हुए 14 गेंदों में 31 रनों की उन्होंने पारी खेली है. वेरी वेल डन महेंद्र. आहा, नए बल्लेबाज को पहले ही गेंद पर शॉट लगाना इतना आसान नहीं होता. चकमा दिया है और रनआउट के रूप में बैक टू बैक ये दूसरा बल्लेबाज जाएगा मैदान से बाहर. और देखते देखते यहां पे पहले सत्र का खेल हो गया है खत्म. और पहले ओवर पहले सत्र के बाद रनों की संख्या देखिए 59 रन, और जीतने के लिए 60 रनों की जरूरत. तकरीबन हर ओवर में 12 रन के औसत से रन बनाने होंगे तब जाके ये मैच जीता जा सकता है. मगर निशांत 12 रन हर ओवर में बनाना, उसे मेंटेन रखना इतना आसान नहीं होगा. अगर एक ओवर भी यहां पे अगर महंगा घटता है 2-3 रनों का, तो फिर एक ही ओवर में 20 का टारगेट आ जाएगा. और अब आएगा मजा, ये मैच अब बहुत ही कांटे का होने वाला है. विघ्नहर्ता खारिकपाड़ा को जीतना इतना आसान नहीं होगा. क्या कहोगे विघ्नहर्ता खारिकपाड़ा के बारे में? विघ्नहर्ता खारिकपाड़ा संघामध्ये गेली कित्येक वर्ष या संघाला मी क्रिकेट खेळत असताना पाहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मितेश ठाकूर असेल, सूरज भगत असेल, किंवा त्यांच्या समोर त्यांचे सर्व सहकारी, बऱ्याच वेळा या मैदानावरती त्यांनी फायनल सुद्धा घेतलेलं आहे, फायनलची हॅट्रिक सुद्धा मारलेली आहे. त्याच्यामुळे त्या संघामध्ये तुम्हाला यंगस्टर खेळाडू फार कमी पाहायला मिळतील, परंतु एक्सपिरियन्स खेळाडू चांगले आहेत. त्यामुळे 30 बॉलमध्ये 60 धावांची जी लक्ष आहे हे त्यांच्यासाठी नवीन नाही आहेत. कित्येक अशी जी लक्ष आहे त्यांनी पूर्ण केलेली आहेत, परंतु समोरचा संघ त्याच ताकदीचा आहे. त्या संघामध्ये जसे तुम्ही महेंद्रला बघितलं, 40+ खेळाडू पाहिलेत त्यांच्याकडे, त्यांचा स्ट्रॉंग झोन, जशी बॅटिंग आहे तसं बॉलिंगसुद्धा आहे. कित्येक वर्ष या मैदानावरती सुद्धा ते खेळून गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा या मैदानाचे डायमेन्शन, कुठल्या एरियामध्ये किती धावा निघतात किंवा कशी लाईन ठेवली पाहिजे, सर्व काही त्यांना ठाऊक आहे. त्याच्यामुळे ही मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये असेल यामध्ये शंका नाहीये. जी हाँ, अब यहाँ पे सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि विघ्नहर्ता खारिकपाड़ा के बल्लेबाजों को पहले दो ओवर का फायदा उठाना होगा. पहले दो ओवर में अगर कम से कम 25 से 30 रन अगर बनते हैं, 25 से 30 रन अगर बनेंगे, तो फिर ये मैच मिडिल क्रम के बल्लेबाजों को बल्लेबाजी करना या जितवाना बहुत ही आसान हो सकता है. नेक्स्ट मैच वेताळेश्वर उसर विरुद्ध आई वर्धाने सुडकोली, दोन्ही संघाचे कॅप्टन सला लगेच या, आणि त्या ठिकाणी कैलास कर्णेकर मात्र टॉस घेणार आहेत. आई वर्धाने सुडकोली विरुद्ध वेताळेश्वर उसर, दोन्ही संघाचे कॅप्टन सला मध्यांतर झालेला आहे. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. कैलास कर्णेकर किंवा आमचे इम्रान बुखारी सर त्या ठिकाणी असतील आणि मात्र टॉस घेणार आहेत. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला अनाउन्समेंट केलेली आहे, चला प्लीज या लवकरात लवकर. वेताळेश्वर उसर आणि आई वर्धानी सुळकोळी दोन्ही संघांचे कर्णधार, कम फास्ट. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे 60 रनों की जरूरत. एक अच्छा लक्ष्य, एक शानदार टारगेट रखा है.
यहां से मैच जीता भी जा सकता है, हारा भी जा सकता है। कांटे की टक्कर होगी, बल्लेबाजों के ऊपर जो प्रेशर होगा वो गेंदबाजों के ऊपर भी होगा, क्योंकि हर ओवर में अब बल्लेबाजों को एक बड़ा स्ट्रोक खेलना लाजमी है। किसी भी हालत से एक बड़ा स्ट्रोक आना ही आना है, वरना धीरे धीरे आप पिछड़ते जाओगे। और फिर एक मनोवैज्ञानिक दबाव, एक प्रेशर जब क्रिएट होता है तो उस वक्त दिमाग भी हैंग होता है। त्याच्यामुळे करंट रनरेट आणि रिक्वायर्ड रनरेट याच्याकडे नक्कीच लक्ष ठेवावं लागणार आहे। मी नेहमी सांगत असतो की तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुमच्या डोक्यामध्ये सातत्यानं सुरू होणं फार गरजेचं आहे। आपल्याला कधी अटॅक करायचं आहे, कधी डिफेन्स करायचं आहे, किंबहुना आता जर 5 ओव्हर्स आपण ॲनालिसिस पाहिलं तर त्यांना मोठे फटके मारण्यापलीकडे काही ऑप्शन नाही आहे। कारण आता पहिला जो बॉलर पाहिला तर ज्या गोलंदाजाचा मी फॅन आहे, अगदी कमी वयामध्ये एक वेगवान किंवा जलदगतीचा गोलंदाज म्हणून आपल्या या पंचक्रोशीमध्ये नावारूपाला आला आहे। फणसापूर गावाचं नाव ज्याने खऱ्या अर्थानं रोशन केलं आहे, याची गोलंदाजी मी वळवीच्या मैदानावरती पाहिली, रामराजच्या मैदानावरती पाहिली, आणि असंख्य स्पर्धेमध्ये ज्याने बेस्ट बॉलर हा सुद्धा अवॉर्ड जिंकला आहे। वयाने खूप लहान आहे, कीर्ती लहान परंतु अर्थातच मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं म्हटलं जातं। त्या प्रकारचा खेळाडू पहिलीच ओव्हर हाताळण्यासाठी आला बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याला फेस करतोय मितेश ठाकूर। पहिलाच बॉल प्रचंड वेग, परंतु लाईन पूर्णपणे चुकीची, पंचांचे हात जमिनीला संपंत, चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर। एक धाव पहिल्याच बॉलवरती इथे अवांतर दिले। सूरज गुंडम हा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणतः 16 ते 17 वयाचा हा खेळाडू आहे। पहिलाच बॉल अतिरिक्त, पुन्हा एकदा दुसरा बॉल इथे लेग स्टंपच्या बाहेर। अंपायर मात्र नाराज झालेत, प्रीतम पाटील यांचा व्हाईट बॉलचा इशारा। पहिलेच दोन बॉल यासिन सर व्हाईट टाकलेले आहेत, आणि जेव्हा एखादा गोलंदाज व्हाईट फेकत असतो ना तेव्हा मात्र नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो। पुन्हा एकदा पहिलाच बॉल टाकेल, अकोट्याचा बॉल बॅकफुटला गेला, बॉडी बॅलन्स केली, पाठवून दिले लॉंग लेगच्या दिशेनं, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार। थँक्यू मितेश ठाकूरचा सुद्धा वॅगन व्हील पाहिला किंवा त्याचा स्ट्रॉंग झोन पाहिला तर प्रत्येक एरियामध्ये तो धावा लुटत असतो। आता आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेनं त्याने एक चौकार वसूल केला आहे। काही वेळ नंतर आपल्याला पाहायला गेलं तर तो बॅकवर्ड पॉईंट, डीप पॉईंट किंवा एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये सुद्धा स्ट्रॉंग झोन त्याचा पाहायला मिळतोय। आणि यस, जसं पाहायला बोललो त्याच पद्धतीने फटका घेऊन काढलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड करतोय क्षेत्ररक्षक आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळतो। यासिन सर पहिल्याच दोन बॉलवरती 7 धावा, म्हणजे पहिल्या ओव्हरचा जो ॲव्हरेज आहे त्या तो इथे वसूल करण्यामागे नक्कीच यशस्वी ठरतील असं माझं प्रेडिक्शन आहे। देखिए, आपने कहा कि सूरज 16 या 17 साल के है और उनका एक्सपीरियंस यहाँ पे सही मायनों में कम हुआ दिखाई देता हुआ, क्योंकि लगातार 2 गेंदे लेग स्टंप के बाहर वाइड करने के बाद फिर से एक बार उन्होंने लेग स्टंप पर ही गेंद की और बल्लेबाज तैयार थे, क्योंकि इसके पहले 2 जो गेंदे वाइड थी उसके ऊपर भी स्ट्रोक लेना चाहा था, फिर भी सूरज को, हालांकि हाँ ये देखिए इस जोन पर, इस स्ट्रॉन्ग जोन पर अगर गेंदबाजी करेंगे तो यहाँ पे मजेदार आपको गेंदबाजी देखने को मिलेगी। और पहली 3 गेंदें सही मायने में बहुत खराब थी, 1 चौका और 2 गेंदें वाइड हमें देखने को मिली और कुल मिला के रनों की संख्या है 7 रन। कुछ गेंदें अच्छी भी यहाँ पे डिलीवर की है गेंदबाज सूरज ने, मगर मितेश की भी यहाँ पे तारीफ करनी होगी। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार 30 गज के दायरे को तो तोड़ा है, यहाँ पे कैच टपकने का मौका था मगर पुरजोर कोशिश की। देखिए ये कैच ऐसे चिपक जाते हैं कभी कभी, क्योंकि दूर तक दौड़ कर जाना, उसी के ऊपर नियंत्रण रखना और जिस तरह से बॉडी घूमती है ना आंखें भी घूमती है और इस वजह से इतना आसान नहीं होता ये कैच लेना, आणि ते पण नाईटला अजून कठीण होऊन बसतं। पुन्हा एकदा सूरज, ओहो जबरदस्त बॉल, अंपायर्स कडे अपील केली परंतु टप्पा पडल्यानंतर इथे थोडासा बाउन्स, अनपेक्षित बाउन्स त्याला म्हणतो तो आपल्याला पाहायला मिळाला। आणि इथे शॉर्ट सिलेक्शन कदाचित चुकलं असावं असं मला वाटतं, कारण प्रत्येक वेळेला तुमची बॉडी बॅलन्स, तुमचं टायमिंग, तुमची ताकद आणि तुमचा एक खऱ्या अर्थानं शॉर्ट सिलेक्शन या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। इथे मात्र टप्पा उडला आणि त्यानंतर त्याला आडव्या पट्टे खेळण्याचा प्रयत्न केला परंतु लेंथ मात्र पुढे होती। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसला फलंदाज बाद। थँक यू सो मच। नवीन फलंदाज सूरज भगत मैदानावरती येतोय।
सूरज भगत या मैदानावरती आला की प्रतिस्पर्धी संघ कुरुळ विरुद्ध जी बॅटिंग केली होती या मैदानावरती मला अजूनही ती दिसत आहे, अजून सुद्धा आठवत आहे. हा असा खेळाडू आहे या विघ्नहर्ता खारीपाडा संघामध्ये, तो जर राहिला त्याची जर बॅट लागली तर तो 5 ओव्हरमध्ये 100 धावा सुद्धा चेस करण्याची कपॅसिटी या सूरज भगतकडे आहे. आज सूरज भगत को चलना ही होगा क्योंकि उनके टीम को सख्त जरूरत है उनके बल्लेबाजी की, क्योंकि उनकी टीम संकट में है. मितेश ठाकुर एक चौका लगाकर आउट हो चुके हैं, सिर्फ 5 रन उन्होंने अपने टीम के लिए जोड़े हैं पहले ओवर की समाप्ति के बाद, मात्र 8 रन स्कोर कार्ड पर. हालांकि पहली गेंद पर ही एक चौका और 2 गेंदें वाइड, यानी कुल मिलाकर 6 रन आए थे. तब ऐसा लग रहा था कि कम से कम 10-12 रन तो आसानी के साथ आएंगे, मगर सूरज का बहुत ही कमाल का ये कमबैक देखने को मिला. सूरज गुंड ने सही मायनों में उनके हाथों में क्यों गेंद सौंपी है, 30 गज के दायरे में फर वाली गेंद, नई गेंद उनके हाथों में जो सौंपी थी, उनके ऊपर जो भरोसा किया था उनके कैप्टन ने, उनके संघ सहकारियों ने, उसे सही मायनों में सार्थ किया है. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी विषय मांडलेला सहमत आहे. आता आपण स्कोर वरती जर नजर मारली तर 24 बॉलमध्ये 52 धावा पूर्ण करायच्या आहेत, शक्य अशक्य असं आव्हान आहे. इथून दोन्ही संघ विजय मात्र प्राप्त करू शकतात. तर नेक्स्ट बॉलर इथे आलाय सिद्धू, आपल्या षटकातील पहिलाच बॉल हाताळेल. पहिलाच बॉल फटका फसला इथे, मात्र स्वतः फलंदाज इथे मात्र बाद होते. फलंदाज तंबूत परततोय, ज्याच्याकडून खूप सारे अपेक्षा केल्या होत्या तो फलंदाज तंबूत. आहा, धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर जी हाँ, बैंडेड मुहैया करवाइए, बैंडेड. चला धन्यवाद डीजे. मी अगोदरच अनाउन्समेंट केली होती, वेताळेश्वर उसर आणि आई वर्धानी सुडकोळी दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील तर समालोचक इम्रानजी भुकारी किंवा कैलास कर्णीकर आपणास विनंती आहे की आपण टॉस मात्र घ्यायचा आहे, कारण मध्यंतरामध्ये टॉस होणं फार अपेक्षित आहे. जर आपण अजून उशीर केला तर कदाचित दोन्ही संघांना पेनल्टी मात्र घोषित करण्यात येईल, अशी स्ट्रिक्टली वॉर्निंग ही मात्र मॅनेजमेंटच्या वतीनं आलेली आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतोय, वेताळेश्वर उसर विरुद्ध आई वर्धानी सिडकोली. तर गोलंदाज सिद्धेश आणि पहिल्याच बॉलवरती ते विकेट प्राप्त केलंय. नवीन फलंदाज किरण मात्र स्ट्राईक एंड वरती आलेला आहे. किरण आणि सूरज ही जोडी मैदानावरती आता आलेली आहे. दोनही फलंदाजांवरती आता जबाबदारी असणार आहे. बॅटची एज आणि इथे मात्र या बॉलवरती फलंदाज बाद. सिद्धेश पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत आणि आता तो ऑन हॅट्रिक वरती असणार आहे. दर्णी गुरुजी सांगत आहेत की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हॅट्रिक कोणी घेतलेली नाही आहे, त्याच्या पहिली हॅट्रिक ही सिद्धेशच्या नावावरती होणार का
याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिलेच दोन बॉलवरती दोन विकेट्स प्राप्त केल्यात आणि आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. यॉर्करचा प्रयत्न तितका चांगला फटका चेंडू मात्र जातोय. कौ कोणा क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव केली कंप्लीट, एका धावेवरती संतुष्ट झालेत. 60 धावेंचं लक्ष पूर्ण करायचं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा घेतल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं यसिनसर तर कुठेतरी पिछाडीवरती आपल्याला बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतोय. सही मायनो में यहाँ पे गेंदबाजों की तारीफ तो बनती है क्योंकि बहुत ही बढ़िया डिसिप्लिन के साथ गेंदबाजी की है. बल्लेबाजों को थोड़ा सा सोचना पड़ेगा. देखिए हालांकि ये हालत क्यों आई है, क्योंकि एक जीवन दान दिया था महेंद्र को और उसी महेंद्र ने जीवन दान का फायदा उठाकर तकरीबन जो 59 रन हमें दिखाई दे रहे हैं उसमें 20-22 रन तो ज़्यादा हो गए हैं. यानी 40 के आसपास होती थी ये टीम, मगर अब यहाँ पे आपको स्ट्रगल तो करना पड़ेगा. और आहा हा हा, ये देखिए फिर से एक बार दोनों भी खिलाड़ियों में अनबन देखने को मिली. तू तू मैं नाना हा हा, आखिरकार और एक बल्लेबाज यहाँ से रनआउट के रूप में. बहुत ही खराब अवस्था हो रही है बल्लेबाजी करने वाली टीम की. देखिए यहाँ पे सोचना पड़ेगा बल्लेबाजों को कि आपके पास एक अच्छा बल्लेबाज है, आपके पास सूरज भगत जैसा बल्लेबाज है, तो आपको क्या करना होगा. आपके रोल को समझते हुए अगर आपने बल्लेबाजी की तो ये मैच अभी भी आप जीत सकते हो. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण विषय मांडलेला आहात, कारण आपला प्रत्येकाचा रोल प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपल्याला मैदानावरती काय प्रेझेंट करायचं आहे. समोर जर एक हार्ड हिटर फलंदाज असेल तर त्याला जास्त स्ट्राईकवरती हाणा, जेणेकरून हे जे समीकरण ते सोपं होऊ शकतं. समजायचं क्रिकेट ज्याला सेन्सिबल क्रिकेट मी वारंवार म्हणत असतो, तो मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. सिद्धेशने मात्र आपली गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने तो टाकत आहे. ओहो चांगला फटका कोण काढलेला आहे, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु मात्र थोडा लांब राहिला. एक सिंगल धाव केली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण केल्या आणि दोन धावींच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती दर्णे गुरुजी मला सांगत आहेत की 12 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. 40 अजूनही जर आपण पाहायला गेलं तर 48 रन्स रिक्वायर्ड आहेत 18 बॉल्स मध्ये. मुश्किल तो जरूर है मगर नामुमकिन नहीं है. मैं फिर से एक बार यहाँ पे दोहराऊंगा. देखिए मैंने कहा था कि पहले दो ओवर बहुत ही अहम होंगे, बहुत ही इंपॉर्टेंट होंगे. उस पहले दो ओवर में 25 से 30 रन आपको बनाने थे, मगर अब पिछड़ते हुए दिखाई दिए. 12 रन आपने बनाए हैं, मगर अभी भी यहां से कुछ भी नहीं बिगड़ा है. मैं कहूंगा 18 गेंदें आपके पास है और 18 गेंदों में आप अपनी तकदीर बदल सकते हो, तस्वीर बदल सकते हो. और ज़्यादा से ज़्यादा यहाँ पे आप स्ट्राइक देना होगा सूरज भगत को, और सिंगल और डबल के साथ में अगर दो तीन बड़े स्ट्रोक यहाँ पे देखने को मिलेगी तो फिर से एक बार तस्वीर बदलने में देर नहीं लगेगी. आणि पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधील शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी आलेला आहे. तिसरी ओव्हर असणार आहे, स्ट्राईक इनवरती सूरज भगत आहे. 18 बॉल्समध्ये 48 धावा पूर्ण करायचे आहेत आणि आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं दिसणार आहे. ऑन साईडला जवळपास या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक तैनात केले, तर ऑफ साईडला 5 अशी विवरचना मैदानावरती. तर पहिलाच बॉल असेल सूरज गुंड राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा तीच लाईन, या लाईन वरती जोपर्यंत जातोय तेव्हा असेच पद्धतीने अवांतर धावा मात्र प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बहाल करतोय, कारण एक धाव इथे एक्स्ट्रा खर्च केली आहे. संघाची धावसंख्या पुढे आता सरकार जाणार आहे. 13 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. 18 बॉल्स मध्ये आता 47 धावा पूर्ण करायचे आहेत. सूरज भगत जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही जिंकू शकतो हा आशावाद नक्कीच विघ्नता खारीपाडा संघाला आहे. हर ओवर में आपको 16 रन बनाने हैं. जी हाँ, फिर से एक बार दो खिलाड़ियों में मिसअंडरस्टैंडिंग देखने को मिली और अंपायर जी गए हैं अब तीसरे अंपायर के पास. UDRS सिस्टम का यहाँ पे इस्तेमाल करना चाहते हैं क्योंकि ये अहम विकेट हो सकता है. इसके पहले ही ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज खारीकपाड़ा टीम ने खोए है और अब यहाँ से अगर और एक विकेट चला जाता है तो बहुत ही मुश्किलों में आ सकती है. जी हाँ, अंपायर जी की उंगली आसमान में बुलंद और ये 5वा झटका लग चुका है निशान. आणि एलईडी स्क्रीन वरती सुद्धा आपण पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांनी दाखवलंय की फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला नाही आणि म्हणूनच पंचांनी मात्र त्याला या ठिकाणी बाद घोषित केलेला आहे. आणि खूप सारा टेक्नॉलॉजी जेवढा आहे ते या स्पर्धेच्या निमित्तानं आपण वापरण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थानं आता कुठेतरी पिछाडीवरती संघ म्हणावा लागेल, पण तो जोपर्यंत सुरेश भगत आहे तोपर्यंत नक्कीच तो आशावाद आहे. अजूनही समीकरण पाहायला गेलं तर येणारे 17 बॉल्समध्ये 47 धावांची गरज आहे. 17 बॉल 47 धावा, अगोदर आपण एक इनिंग पाहिली असेल तर
76 धावा सुद्धा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांना सुद्धा सहाय्य करते. व्हाईट बॉलचा इशारा. सूरज गुंडवरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर नाहीये, तरी सुद्धा तो प्रेशर आपल्यावरती आहे असं त्या ठिकाणी दाखवते. दोन वाईट आताच्या सुद्धा षटकामध्ये पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा दोन वाईटने फेकले होते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन लावले. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळणारा. एका धावेवरती संतुष्ट झालेत आणि एकेरी दुहेरी याने आता काही होणार नाहीये. आता तुमच्याकडे मोठे फटके मारण्या पलीकडे कोणताही ऑप्शन नाहीये, कारण इथे तुम्हाला आता चांगली धावसंख्या जमवायची आहे. आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा एखादा सब्जेक्ट जर गोल्डनला गेला तर तो तुम्हाला विषय सोडवा पलीकडे कोणताही ऑप्शन नसतो, तिथे तुम्हाला मार्क्स काढायचेच असतात. आता त्या प्रकारचा खेळ इथे करावा लागेल. निशान, मुझे तो लगता है 2023 के विश्व चषक को याद करना होगा और अफगानिस्तान बनाम ऑस्ट्रेलिया का मैच को याद करना होगा सूरज को, और मैक्सवेल की तरह यहाँ पे इनिंग करनी होगी, क्योंकि एक साइड से वहां पे भी हमने देखे थे कि ऑस्ट्रेलिया के विकेट चले गए थे और एकमात्र बल्लेबाज मैक्सवेल ने वन हैंडेडली वो मैच जितवाया था. जी हाँ, ये अच्छा है. देखिए, सूरज को बार बार आपको स्ट्राइकिंग गेंद पर लाना है, ये आपको जल्द से जल्द समझना होगा, और जितनी ज्यादा गेंदे सूरज खेलेंगे मैच के जीतने के मौके बढ़ेंगे. येस, मॅक्सवेलचा चर्चा सर्वत्र राहिली, पण तू त्यावेळेला मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली. दोन बॉल शिल्लक आहेत, चार बॉल्स कम्प्लीट झालेले आहेत आणि संघाशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सूरज गुंड मैदानावरती सज्ज होतोय. चांगला फटका घेऊन काढला आहे क्षेत्ररक्षक तैनात. ओहो, कॅच ड्रॉप मैदानावरती झाली. दुसरीचा प्रयत्न. ओहो, बरंच काही या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज फायनली आपली विकेट या ठिकाणी रन आउट स्वरूपात मात्र नक्कीच बहाल करत आहे. कमॉन डीजे. थँक्यू. आई वर्धानी सडगोळी संघाची 11 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये. विनंती असेल की लिस्ट मात्र सबमिट करायची आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता इथे बरंच काही घडलं. कधी असं वाटलं होतं की सूरज भगत आउट होईल, कधी असं वाटलं की त्याचा सहकारी आउट होईल आणि फायनली त्याचा सहकारी आउट झाला. पण तो सूरज भगत अजूनही मैदानावरती सेफ आहे. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करणार का हे मोठं एक चॅलेंज आहे, की आपल्याकडून ज्या अपेक्षा करतात त्या पूर्णसुद्धा कराव्या लागतात. देखिए, मुझे कुछ न कुछ यहाँ पे घडणे की एक संकेत मिल रहे है, क्योंकि आप कह रहे हैं कि ये सर्वोत्तम बल्लेबाज है, अगर उसे जीवनदान मिला है और वहां पे मैक्सवेल को भी जीवनदान मिला था, मुजीबुर रहमान ने उसका कैच ड्रॉप किया था और मैच की तस्वीर और तकदीर बदल दी थी, क्या यहाँ पे फिर से एक बार सूरज वही इतिहास करेगा. आणि त्यावेळी रोलचा फार विचार होता की तो पॅट कमिन्सने निभावला होता. अगदी एक एक धाव काढून द्यायचा, मॅक्सवेलला स्ट्राईक वरती आणायचा आणि त्यानंतर ती मॅच मध्ये जिंकली होती. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न जस्ट स्टीअर केला आणि पुन्हा एकदा तोच रोल निभावण्याचा प्रयत्न करतोय. परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. ओहो, पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू गॅदर झाला नाही, तर इथे कदाचित फलंदाज डेंजर झोनमध्ये असावा. इथून काही एवढं लक्षात आलं नाही, परंतु सुरक्षित पोहोचला. दोन धावा इथे वसूल केल्या. दोन धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. आता 12 बॉल्स आपल्याकडे शिल्लक असणार आहेत आणि 12 बॉल्समध्ये 41 धावेची गरज या मैदानावरती पूर्ण करायची आहेत. महेंद्रचा तो कॅच ड्रॉप आणि त्यांना त्याची खेळी ही आता विघ्नार्थ खारीपाडा संघाला नक्कीच आठवावी लागेल, किंवा त्याची जी खेळी केली तीच खेळी आता या दोन फलांपैकी एकाला करावी लागेल. देखिए, मैंने कहा था निशान की आपको हर ओव्हर में रन बनाने हैं और यहां पे पहले ओव्हर में तो मात्र 8 रन आए, दूसरे ओव्हर में तो सिद्धेश ने रनों को सुखा दिया, सिर्फ 4 रन खर्च किए और सूरज ने तीसरे ओवर में मात्र 5 रन खर्च किए, 7 रन खर्च किए हैं, यानी कुल मिला के मात्र 19 रन स्कोर कार्ड पर. अब यहां से अगर जीतना है तो हर ओवर में 20 रन आपको बनाने होंगे. हर ओवर में 20 रन बनाने हैं, इसका मतलब ये साफ है कि हर ओवर में 3 बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत. जी हाँ, यहाँ पे अब हर ओवर में बड़े 3 स्ट्रोक चाहिए, तो अब ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी करनी होगी सूरज भगत को, और 3 स्ट्रोक अगर आते हैं तो ही मैच जीता जा सकता है, ये सूरज भी समझ चुके हैं और इसी वजह से शायद यहाँ पे रन लेने की कोशिश नहीं की, क्योंकि अब सिंगल और डबल से काम तो बनने वाला नहीं है,
अब यहां पे मात्र सिक्स और चौके यही आने होंगे। हाँ, मगर देखिए गेंदबाजों के हौसले, गेंदबाजों का आत्मविश्वास यहाँ पे बढ़ चुका है, और एक बार आत्मविश्वास बढ़ता है ना निशान, तो फिर एक सर्वसाधारण गेंदबाज भी अगर होगा ना, तब भी उनकी गेंदबाजी यहाँ पे हमें देखने को मिलती है, बहुत ही बढ़िया। और ये तो अच्छे गेंदबाज है, मगर इस मरतबा देखा ना था सामने पड़ी हुई गेंद जिसका बेसब्री से इंतजार हो रहा था, वो आया है सिक्सर। थैंक यू सो मच। 9 बॉल्स मध्ये आता 36 धावा धावफलकावरती पूर्ण करायचे आहेत। एक षटकाराने थोडीशी ऊर्जा आली आहे दोन फलंदाजांमध्ये, परंतु अशाच पद्धतीचे मोठे फटके मारावे लागणार आहेत। समोरचा गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे, सिद्धार्थ या संघामध्ये। सिद्धार्थ आणि सिद्धेश हे दोन सख्खी भावंड आपल्याला पाहायला मिळतात। बॅटिंगमध्ये सुद्धा ते अग्रेसर आहेत, बॉलिंगमध्ये सुद्धा ते अग्रेसर आहेत, आणि फणसापूर संघाला ज्यांनी कित्येक फायनलसुद्धा मारून दिलेले आहेत, आजसुद्धा तो रोल त्यांना इथे निभावा लागणार आहे। आता एक षटकार आल्यानंतर सूरज भगतसुद्धा आपल्या संघासाठी कमबॅक करतोय का हे पाहण्यायोग्य असणार आहे। एक षटकार आलाय, आता 9 बॉल 36 धावांची गरज। पुन्हा एकदा राईट मोर द विकेट, चांगला फटका, फटका फसलाय, कॅची संधी आहे का, परंतु मात्र तीन खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय, आणि इथे मात्र दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत। धावा सुद्धा फार महत्वाच्या आहेत, दोन धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती पोहोचलेली आहे। आणि आता रिक्वायर्ड आपण जर धावा पाहिल्या तर 8 बॉल मध्ये 34 धावांची गरज, म्हणजेच यासिन सर या दोन चेंडू मागे दोन मोठे फटके आले तर कदाचित शेवटल्या ओव्हरमध्ये त्या धावा चेस होतील किंवा चेस करू शकतात, नक्कीच या पद्धतीने आपण पाहू। जी हाँ, क्योंकि जिस तरह से 2020 क्रिकेट में हम देखते हैं कि 19वां ओवर जो बहुत ही इंपॉर्टेंट होता है, 20वें ओवर से ज्यादा अहम ओवर 19वां होता है, और इस तरह से ये ओवर जो 5 ओवर का मैच है, ये 4th ओवर बहुत ही अहम है। इस ओवर में पूरी तरीके से पिक्चर साफ हो जाएगा, क्लियर हो जाएगा कि ये मैच कहाँ पे जा रहा है। अगर यहाँ पे बैक टू बैक दो छक्के आते हैं तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में हो सकता है, मगर यहां से अगर आप दो बड़े स्ट्रोक नहीं लगाते हो तो अंतिम ओवर में बहुत ज्यादा मुश्किलों का सामना करना पड़ेगा। 7 बॉल 33 धावांची गरज। पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले, पंच मात्र या ठिकाणी कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये। शेवटले दोनही बॉल मोठ्या फटक्यांची गरज होती, ती दोनही बॉल डॉट आलेत। आता 6 बॉल मध्ये 33 धावांची गरज इथे आहे। तुम्हाला नेहमीच पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देतो की तुम्हाला ऋतुराज गायकवाडला आठवावं लागेल, तुम्हाला रिंकू सिंगला आठवावं लागेल, युवराज सिंगला आठवावं लागेल, असे बरेचसे जे खेळाडू होऊन गेलेत ज्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेले आहेत, त्या प्रकारचा एखादा या ठिकाणी रेकॉर्ड होणार का, जे सर्व प्रेक्षकांचे निराश झाले ते अचानक या ठिकाणी जागृत होणार का, असा एखादा चमत्कार या मैदानावरती घडेल का, असे बरेचसे प्रश्नचिन्ह आता उभे राहिलेत। 6 बॉल 33 धावांची गरज। गेंदबाजों का सही मायनों में यहाँ पे बोल बाला, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है उन्होंने, सही लंबाई और सही दिशा को पकड़ते हुए गेंदबाजी की, क्योंकि सूरज को भी यहाँ पे एक मौका मिला था, एक जीवनदान मिला था, मगर उसका ज़्यादा फायदा उठाने नहीं दिया गेंदबाजों ने। लाइन को देखिए, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर की तरफ रखा, वाइड यॉर्कर करने की कोशिश की और बल्लेबाज को ऑफ स्टंप के बाहर ही खिलाया, और इसी वजह से बड़े स्ट्रोक खेलने का बल्लेबाजों के पास ज़्यादा मौका नहीं था। जी हाँ, मगर एक रन से क्या यहाँ पे तकदीर बदल सकती है, तो इसका जवाब है कि नहीं, मगर स्ट्राइक सूरज को लेना था इस वजह से, क्योंकि अभी भी जो अंतिम उम्मीद अब वेंटिलेटर पर है ये मैच, क्योंकि 5 गेंदे और 32 रनों की जरूरत, शक्य अशक्य असं आव्हान म्हणावं लागेल। 5 बॉल 32 धावा पूर्ण करायचे आहेत। अखो टप्प्याचा बॉल, बॅटची एज घेतलीये, चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय, चेंडू आता सीमा पार होतोय, येतोय एक बहारदार चौकार, मगर चौके से भी काम नहीं बनेगा, हर गेंद के ऊपर छक्का चाहिए और उसके बाद यहाँ पे कोई चमत्कार भी चाहिए, यानी नो बॉल के रूप में या वाइट बॉल के रूप में अगर रन आते हैं उसी के साथ नो बॉल के ऊपर छक्का या चौका आता है तो यहाँ पे काम बन सकता है, मगर ऐसा बहुत कम देखने को मिलता है, मगर होता है जरूर, कभी कभी होता है। येस, आणि कित्येक वेळेला आपण होताना पाहिले सुद्धा।
तो इथे फटका फसला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला, क्षेत्ररक्षक उलटा झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय. मॅच मध्ये पूर्णपणे हवा निघून घेतलेली आहे, गेलेली आहे, आणि आता या मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक राहिलेली आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पुन्हा एकदा काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. आई वर्धानी सुडकोळी विरुद्ध वेताळेश्वर ओसर या दोन संघादरम्यान पुढली लढत असणार आहे. ज्या संघाकडे टॉस गेलेला आहे त्या संघाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून लगेच मैदानावरती प्रस्थान करायचं आहे. इथे मात्र चांगला फटका आला आहे, परंतु वेळ मात्र निघून गेलेली आहे आणि इथे पंचांचा इशारा तो षटकार. आणि अजूनही या षटकामध्ये पाहायला गेलं तर काही चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. शेवटले दोन बॉल्स अजूनही शिल्लक आहे, दोन बॉल्स इथे समाप्त झाले की पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला न्यू मॅच मात्र येणार आहे. वेताळेश्वर ओसर संघ आणि त्याच वेळेला आई वर्धानी सुडकोळी. म्हणजे एका बाजूला आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर सुडकोळी संघाचे नावाजलेले खेळाडू पाहायला मिळतील, तसेच वेताळेश्वर ओसर संघामध्ये सुद्धा यंगस्टर खेळाडू काही आहेत किंवा एक्सपिरियन्स खेळाडू सुद्धा आहेत. दोन्ही संघ बॅलन्स आहे, दोन्ही संघामध्ये कित्येक वेळेला आपापसामध्ये लढत झाली, कधी सुडकोळी संघ विजय झाला, कधी ओसर संघ विजय झाला. आता या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजय होईल याकडे सर्वांचं लक्ष. चांगला फटका आहे, परंतु वेळ मात्र निघून गेली आहे. म्हणजे वेळेला किती महत्व आहे, वेळ निघून गेली की त्यानंतर आपण पराक्रम काही उपयोगाचा नसतो, पण आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ हा फार महत्वाचा आहे. अगदी पैशाच्या किमतीपेक्षाही जास्त आपण नक्कीच वेळेला महत्व देऊया. नो डाऊट, सबसे बड़ी कीमती चीज तो वक्त ही है, क्योंकि हम सब जो इंसान इस धरती पर आए हैं वो कुछ वक्त लेके आए हैं. कुछ वक्त है हमारे पास, किसी के पास 50 साल, किसी के पास 60, किसी के पास 70 साल, ये वक्त है हमारे पास. और वो धीरे धीरे हमसे दूर जाता हुआ, हमारे हाथों से फिसलता हुआ, हमारी ज़िंदगी से ख़त्म होता हुआ दिखाई दे रहा है, मगर दिखता है फिर भी हमें दिखता नहीं है. ऐसा अगर मैं कहूँगा तो गलत नहीं होगा. हमें पता है कि हमारी ज़िंदगी में कल का दिन नहीं आने वाला. कल का दिन गया, परसों का दिन गया, वो गया. आज का भी ये दिन है हमारे पास. इसीलिए मैंने कहा था, देखिए जो बच्चे हैं ना वो सही मायनों में ज़िंदगी जीते हैं. ना मैं जीता हूँ अच्छी तरीके से, ना तुम जीते हो, क्योंकि तुम्हें फिक्र है तुम्हारे भविष्य की, मुझे फिक्र है मेरे बीवी बच्चों की, मगर